नमस्कार, अगदी झणझणीत, डोळ्यात पाणी आणणारा पण तेवढाच खावासा वाटणारा असा लाल मिरचीचा ठेचा म्हणजेच खरडा आपण बनवूत. म्हणूनच ही ठसकेदार रेसिपी संपूर्ण पहा आणि चॅनल सबस्क्राईब करा. एका कढईमध्ये एक चमचा तेल टाकूत. खोलगट तव्यामध्ये सुद्धा हा खरडा केला तरीसुद्धा छान लागतो. लाल मिरच्यांचे तुकडे करून ते आता आपण कढईमध्ये टाकूत. या लाल मिरच्या त्याचे तुकडेच केले पाहिजेत. जर अख्खी मिरची टाकली तर ती फुटण्याची शक्यता असते आणि तेलामध्ये मिरच्या परतवून घ्यायच्या बरं का, नाही तर आपलं पोट बिघडण्याची शक्यता असते. आणि त्याचबरोबर 15-20 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात, त्यासुद्धा तेलावर छान अशा परतून घेऊत. मस्त गरमागरम भाकरी, लाल मिरचीचा ठेचा आणि हाताने फोडलेला कांदा, वा, अगदी पंचपक्वान्नाच्या जेवणापेक्षासुद्धा मस्त वाटतं हे जेवण. आता जवळजवळ अर्धा वाटी शेंगदाणे याच्यामध्ये टाकूत आणि तेसुद्धा आपण मिरची आणि लसणाबरोबर परतून घेऊत. मिरचीला छान असे डाग पडले पाहिजेत, लसूण परतल्या गेला पाहिजे. असं झाल्यावर आपला खरडा खूपच छान लागतो. याप्रमाणे आपला मिरची आणि लसूण भाजल्या गेला पाहिजे. पूर्ण थंड झाल्यावर या मिरच्या आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकूत. त्यामध्ये चमचाभर जिरे टाकूत आणि चवीप्रमाणे मीठ टाकूत. आता तुम्ही म्हणताल की तुम्ही सगळं हातानेच प्रमाण टाकता, पण खरडा हा प्रकारच असा आहे की त्याच्यामध्ये सगळं आपण अंदाजाने आणि हातानेच माप घेऊन टाकणार आहेत. त्याच्यावरच त्याची चव अवलंबून असते. आता त्याच्यामध्ये आपण भरपूर अशी कोथिंबीर टाकूत. कोथिंबीरीच्या थोड्या काड्या आल्या तरीसुद्धा चालेल, त्याचा आपला वास खूपच छान येईल. मिक्सरमध्ये हा ठेचा आपल्याला आबडधोबडच वाटून घ्यायचा आहे. हा ठेचा खलबत्त्यामध्ये वाटला तर अजूनच छान असा त्याचा स्वाद येतो, पण फ्लॅट सिस्टीममध्ये आपण जर खलबत्त्यात कुटायला लागलो तर खालच्या लोकांना त्याचा त्रास होतो. म्हणूनच हा ठेचा मी मिक्सरमध्ये काढत आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही अर्धा लिंबूसुद्धा पिळू शकता, त्याच्यामुळे त्याचा तिखटपणा हा कमी येतो. पण आमच्या घरी लिंबू पिळलेला आवडत नाही म्हणून मी ह्याच्यात लिंबू पिळणार नाही आहे. तर तुम्ही मिरचीचा असा खरडा नक्की करून बघा आणि तुमचे अनुभव मला शेअर करा. थँक्यू.